महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कल्याण येथील रिव्होल्यूशन फोरम या संस्थेने स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून प्रोत्साहन मिळावे म्हणून सध्याच्या आघाडीच्या कलाकारांच्या सांस्कृतिक संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते। त्यांना रसिक संगीत श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आरंभ 2015 या संगीत कार्यक्रमात महाराष्ट्रातील आघाडीचे गायक आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत यांनी आपल्या नव्या जुन्या गाण्यांचा कार्यक्रम सादर केला। त्यांना श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली। यावेळी कल्याणपूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या कर्तृत्वाचा विशेष गौरव करताना त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक संकटांची आव्हाने पेलून प्रामाणिकपणे उद्योग व्यवसाय सांभाळून जनसेवा कशी केली याचे वैभव गायकवाड यांनी वर्णन केले। गणपत गायकवाड यांनीही आपल्या आयुष्यातील अनेक प्रसंग सांगून त्यातून केवळ प्रामाणिकपणा व सामान्य नागरिकांचे कसे सहकार्य मिळाले हे सांगितले। ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास टाकून आपल्याला आमदार म्हणून निवडून दिले त्यांचे प्रश्न सोडवण्यास आपण बांधील आहोत, यासाठी विधानसभेत आवाज उठवून किंवा प्रसंगी आंदोलनात्मक भूमिका घेऊन ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असेही सांगितले। कल्याणपूर्व भाग हा पूर्वी रेल्वे कामगारांची वस्ती होती, आताही या भागात निरनिराळ्या कामगारांच्या वसाहती आहेत। कामगार दिनाचे औचित्य साधून त्यांच्या श्रमाची दखल घ्यावी हा या कार्यक्रमाचा हेतू असल्याचे, त्यांच्यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन असल्याचे गायकवाड यांनी सांगितले। कार्यक्रमाला भिवंडीचे आमदार रुपेश म्हात्रे व अन्य वरिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। आरंभ कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, हा कार्यक्रम मी जाणीवपूर्वक इथे आलो सुद्धा नाही आणि मी कोणाला एक फोन सुद्धा केला नाही। ज्या जवान पोरांनी वैभवसेन गायकवाड त्याचे सहकारी या सर्वांनी स्वतःच्या मेहनतीने कार्यक्रम केले जाईल, मी सर्वात आधी एवढंच सांगेल की जी नवीन पिढी आहे ती नवीन पिढी चांगल्या पद्धतीने पुढे गेली पाहिजे आणि त्यासाठी या सर्व मुलांनी हा एवढा भव्य कार्यक्रम महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित केला आणि त्या ह्याच्यामध्ये आपण सर्व सहभागी झाला। आमचं सौभाग्य समजायचं आम्ही की हा कार्यक्रमापर्यंत कल्याणपूर्वमध्ये एवढे मोठे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कल्याणपूर्वच्या जनतेने आम्हाला पुढे केलं आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे आलेलो आहे। त्याने माझ्या कल्याण पश्चिमच्या जनतेने सर्वांनी मला पुढे आणलेलं आहे हे मी कधी विसरणार नाही। खरं तर आयुष्यामध्ये आपल्या पाठीमागचे दिवस विसरून चालत नाही, कारण का माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे गुंडागर्दी केली नाही, कुठे भाईगिरी केली नाही, त्यामुळे मी या माझ्या आयुष्याच्या बद्दल सांगताना मला कुठेही मान खाली घालावे लागत नाही। म्हणून मी नवीन पिढीला एवढंच सांगेन की आपण कुठेही काम करताना शरमू नका, चोरी करताना नक्की शरम वाटली पाहिजे आपल्याला, कुठल्या आई बहिणीवरती वाकडी नजर ठेवताना आपल्याला शरम वाटली पाहिजे, पण काम कुठेही असू द्या। माझ्या आयुष्यामध्ये मी पाव विकण्यापासून, दूध विकण्यापासून अनेक व्यवसाय केले आणि त्याच्यातून मी पुढे आलेलो आहे। त्याच पद्धतीने आपण सर्व पुढे या, त्या माणसाची अर्धांगानी पुढे नेते खरोखर। त्याच मी मानाने सांगतो तर माझं लग्न झाल्याच्या नंतर ज्या ताकदीने माझी मिसेस माझ्या सोबतीला होती आणि त्याच ताकदीने मला तिने पुढे नेलं, जर तिने त्यावेळेस सपोर्ट केला नसता, त्यावेळेस मला जर धीर दिला नसता तर आज मी एवढा मोठा सुद्धा होऊ शकलो नसतो। आरंभ या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित माझ्या विधिमंडळातील सहकारी जे नेहमीच या कल्याणच्या जनतेच्या समस्या कल्याणच्या माननीय श्री गणपत शेठ गायकवाड यांच्यामध्ये आहेत आणि त्यामुळे या कल्याणचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे। तेव्हाची परिस्थिती जरी चांगली नसली तरी आताची परिस्थिती चांगली असताना देखील वैभव शेठ गायकवाड देखील आज तेच काम करत आहेत, चांगलं त्यांच्यामध्ये नेतृत्व आहे, चांगलं कर्तृत्व आहे आणि त्या कर्तृत्वाचा ठसा म्हणूनच हा अतिशय चांगला असा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीपणे पार पडत आहे। गणपत शेठ गायकवाडांच्या माध्यमातून निश्चितच एक चांगला
नेता म्हणून आपण या ठिकाणी पाहतो आहोत आणि दुसऱ्यांदा निवडून येण्याची किमया त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि